नमस्कार। राज्यात उन्हाचा झटका वाढू लागत असल्यानं कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानाचा पारा तिशी पार गेला। यातच किमान तापमानात वाढ होऊ लागल्यानं थंडी ओसरतीय। राज्याच्या कमाल आणि किमान तापमानातही वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान शास्त्र विभागानं वर्तवलाय। मंगळवारी उत्तर प्रदेशातील कानपूर आणि फुरसतगंज येथील देशाच्या सपाट भूभागावरील निचांकी 2.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। अनेक भागात दिवसाही गारठा वाढला असून आज उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशात थंड दिवसाची स्थिती कायम राहणार आहे। महाराष्ट्राच्या किमान तापमानात वाढ झाली असून दुपारच्या वेळी राज्याच्या अंशतः ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका देखील वाढलाय। मंगळवारी जिल्ह्यात अंशतः ढगाळ हवामान होतं। धुळे इथल्या कृषी महाविद्यालयात निचांकी 11 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। तर सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये सांताक्रूज इथं उच्चांकी 33.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। धुळे, सोलापूर, रत्नागिरी, अलिबाग, वाशिम, यवतमाळ इथंही तापमानाचा पारा तिशी पार गेला। आपल्या भागातलं हवामान काय म्हणतंय आम्हाला कमेंट करून नक्की कळवत चला। यासोबतच आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात। अधिक अपडेट्ससाठी पाहत रहा ॲग्रो1 डिजिटल। ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या ॲग्रो1.com वर।